मेरे सब बच्ची और चले काली कार बैठे कार विच मेरे चुन मेजे यार यार रोड ला गाड़ी गाड़ी पड़ो ना ना म्हणजे एकदम रिस्की काम है। हॅलो एवरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलं असेलच की आजचा व्हिडिओ आकाशावर होणार आहे। तर मित्रांनो, मी चाललोय सरळगावला पेरण्याची डिलिव्हरी घेण्यासाठी। 10:30 वाजलेत आता, 10:30 रात्री नाईट मॅचला गेलेलो आम्ही। तर सकाळी फायनल मॅच खेळून आम्ही काहीतरी 6 वाजता घरी पोचलो, 6:15 आल्यानंतर थोडंसं झोपलो आणि लगेच 9:30 उठलो, आंघोळ केल्याने आता इकडे चाललो आहे। झोप पूर्ण नाही झाली आहे तर त्याच्यामुळे आता थोडा आवाज चेंज झाला असेल, डोळ्यावर थोडी झपाट आहे। तरी पण वेरण्याची डिलिव्हरी घेण्यासाठी आपण आता निघालो आहे घरनं। मशात पेट्रोल भरला तर मग डायरेक्टली सरळगावलाच थांबलो। तरी फायनल मॅच थोडासा म्हणजे हार्डलक झाला आमचा, जवळजवळ फायनल जिंकण्यातच जमा होती आमची, फायनल जिंकलेलं जवळजवळ, पण काय नाही, तरी पण चांगले खेळले सगळे, बरं मस्त हार्डलक झाला आमचा ते। हे बघा, आता आलो आम्ही मशापर्यंत पोचलो आता। तर पेट्रोल भरू आणि मग जाऊ। तर तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। पण गर्दी नको, लय गर्दी, आपण इथं नको, पुढेच भरू आपण। भयानक गर्दी होती तिथे, त्यात 20-25 मिनिट जाते तिच्या आईला अगोदर ओव्हरटेक करतोय। ही अडचण डायरेक्टली कुठे कसं आहे ओव्हरटेक करतोय, बारक्या गाड्यांचा तर विचार कर। इकडे रस्ते जरा मस्त मिळतात त्यामुळे गाडी पळवायला जरा मजा येते। व्हिडिओ बघत राहा तुम्ही, नवीन नवीन कंटेंट बघायला मिळते। आर एस ठेवले गेले, आता आपण आरसी घेऊन आलो आहे। KTM झोप पूर्ण झालीच नाही, सकाळी 6:30 झोपलो, मॅचवरनं आलो, नाईट मॅचवरनं 6:30 झोपलो, 9:30 उठलो, जवळजवळ 3 तास झोप मिळाले। 3 तासाची झोप उरकून पटक्यान आंघोळ करून निघालो इकडे। आज बोनवले अड्डा आहे ना, आज आपली पण बैल जोडी जाणार आहे। सध्या बैल आपल्याकडे नाही आहेत, जोडीच आपली मांगरूळ आहे दादाच्या मित्राकडे, तिकडेच ठेवली जोडी। आता आजची शर्यत केली का मग नंतर ती जोडी घेऊन यायची। अरे हेल्मेटचा वायझर पण तुटला आहे माझा, खायला कसं काय खेचला एकदम, आता मी उघडत नव्हता तर मी जोरात उचकला तर ते क्लिपच तुटले। आता कसं तरी लावलं आहे परत, पण ते उघडताना ना वायझर ओपन करताना ती परत क्लिप निसटते, तो वायझर मग ओपन होतो, चेंज करून घ्यायला लागेल वायझरच। ट्रॅफिक लागल्या हायवेला, क्रॉसिंग होती त्याच्यामुळं गाडी इकडे फिरणार आहे। कल्याण मार्शल्स हायवे, बस सीएनजी ला लाईट इंजिन लाईन लागले, पेट्रोल बंद आहे का। चलो आता रिफिल केलं, पेट्रोल भरून घेतले, आता टेन्शन आहे पण आता जायला मोकळे। बापरे सीएनजीची लाईन बरीच लांब आहे, पुढचा ब्रेक थोडा कमी यायचा, डिस्पेट गेला वाटतं इथं पुढचा। आर एसचा पुढचा ब्रेक एकदम मजबूत आहे, मागचा ब्रेक कमी आहे तिला, हिला मागचा ब्रेक मजबूत आहे, पुढचा ब्रेक कमी, मस्त कॉम्बिनेशन।
ह्या रोडला गाडी पळवणं ना म्हणजे एकदम रिस्की काम आहे, ओव्हरटेक वगैरे करणं. खूप बिझी रस्ता आहे, खूप ट्रॅफिक असते, म्हणजे खूप रश असतं या रोडवर. समोरून गाड्या वगैरे कुठे कशा ओव्हरटेक मारतात, खूप रिस्की रोड आहे. मागचा टायरही झालं आहे फ्लॅट झालं आहे पूर्ण, बदलायचंच राहून गेलं. ह्या मे महिन्यापर्यंत बदलून घ्यायला लागेल. 6 वर्ष झाले टायरला, तर मला ऐकून आश्चर्य वाटेल का 6 वर्ष टायर चाललंय. पण खरोखर मिचलिनचा टाकला होता स्ट्रीट रेडियल, तब्बल 6 वर्ष चाललंय. ज्यावेळेस आपण बाईक घेतली ना त्यावेळेला हिला मेटलरचा टायर होता बाईकसोबत, म्हणजे तो मिळायला होता तो कंपनीकडनं. मेटलरचा टायर 2 बर्नआउट मारले मी, 3 महिन्यातच टायर गेला गाडी घेऊन, नवीन गाडी घेऊन 3 महिन्यात टायर गेला. त्याच्यानंतर मग लगेच टाकला, 3 महिन्याने हा टाकला म्हणजे टायर गेला तसा, 3 महिन्यातच नवीन गाडी घेऊन 3 महिन्यातच हा टायर टाकला ना मिचलिनचा स्ट्रीट रेडियल, तर चांगला रिस्पॉन्स मिळाला, 6 वर्ष टिकला. मध्ये 1 वर्ष बाईक मी यूज नव्हती केली, मध्ये म्हणजे खूप वर्षापूर्वी, जवळजवळ काहीतरी कोविडच्या टायमाला 1 वर्ष गाडी बंदच होती. त्या साईड स्टँड सेन्सर खराब झालेला, त्याच्यामुळे 1 वर्ष गाडी तशी ठेवली होती. जेव्हा ती गाडी करून आणली तिथून आता कंटिन्यू चालते गाडी, तर चांगला रिस्पॉन्स भेटला आहे या टायरचा. 6 वर्ष पण म्हणजे काही खाऊ नाही ना, कारण बाकी कुठल्या गाड्यांना टायर म्हणजे जवळजवळ 2 वर्ष भरपूर होतात, 2 वर्ष म्हणजे भरपूर चालतो. हा बस 6 वर्ष चालला, चांगला रिस्पॉन्स मिळाला टायरचा, पैसा वसूल झाला. इथून आता 10 मिनिटाचा रस्ता आहे सरळ गावला, 10 मिनिटात पोहोचू आपण. बस थांबले त्याच्यामुळे एवढी ट्रॅफिक झाली. मी म्हटलं काय झालं एवढा. गोप्रोची बॅटरी डाऊन होत आले, बंद नको. आता पोचलो आपण तर बंद नको. नेक्स्ट डे. सो हॅलो फ्रेंड्स, आता तुम्ही विचार करत असाल की डायरेक्टली गाडीची डिलिव्हरी घ्यायला गेलो होतो आणि आता डायरेक्ट गाडीमध्ये मधला व्हिडिओ कुठे गेले, तर मधला व्हिडिओ मी ज्या स्मॉल क्लिप्स काढल्या आहेत त्या टाकतोय, कारण मी त्यावेळेस ब्लॉग बनवलं नाही. कारण मला रॉ मुमेंट एक एन्जॉय करायची होती, मला असं वाटलं नाही की आपण ते व्हिडिओमध्ये घेऊया. आणि एक ती डिलिव्हरी घेण्याची जी एक मुमेंट होती, एक हॅपी मुमेंट होती, म्हणजे छोट्या छोट्या क्लिप्स बनवल्यात ना, तर त्या मी टाकतोय व्हिडिओमध्ये, त्या तुम्ही बघा. Oh,
तुम्हाला आतमधलं दाखवतो एकदा. हे बघा सनरूफ वगैरे एकदम खतरनाक पैसा वसूल गाडी. 1.5 पेट्रोल टर्बो मॉडेल आहे हा, तर खतरनाक. तर चला आता आपण निघूया हळूहळू. हा फील बघा वेरणाचा कसली दिसते खतरनाक. तर आता आम्ही चाललोय परत सरळगावला वाघाचीवाडी वरन गाडी घेऊन. हे बघा डॅशबोर्ड वगैरे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर वगैरे एकदम खतरनाक फुल सेक्सी गाडी. आता डायरेक्ट आपण केटीएम वरच भेटू. आता फायनली आता निघतोय सरळगावर ना, गाडी इथे पार्क केली आहे. चल बस संध्याकाळचा टाइम आहे, आता ऊन कमी झाला तेव्हा आता निघालो. दुपारचं निघणं म्हणजे लईच खतरनाक जाम ऊन असतो. आता जरा बरं वाटतंय. सरळगावचा बाजार मागच्या एका व्हिडिओ कसारा राईडला पण मी दाखवलं होता, बट तेव्हा आपल्याकडे गोप्रो नव्हता, तेव्हा मोबाईल माउंट करून दाखवलं होता. त्या ती क्लॅरिटी आणि ही क्लॅरिटी खूप फरक असेल आता. तुम्ही 1 लाखाची गाडी घ्या नाही तर 3 लाखाची गाडी घ्या, पण घरी तुम्हाला हेच काम आहे, हे असे पिशवेच घेऊन जायचे तुम्हाला. काही करा तुम्ही, टिपिकल इंडियन, हे मिडल क्लास इंडियन फॅमिलीचा हाच एक प्रॉब्लेम आहे. तुम्ही किती भारी गाडी घ्या पण तुम्हाला हे काम लावणारच. टाइम होतोय आपला ब्लॉग एंड करायचा, पण हा ब्लॉग एंड करतोय. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या फॅमिली सोबत फ्रेंड सोबत शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, तुम्हाला नवीन नवीन कंटेंट असे पाहायला मिळतील. सो बाय बाय.